नमस्कार, शिवने प्राईममध्ये आपल्या सर्वांचं प्रथम स्वागत. रणधुमाळी विधानसभेची 2019, आपल्या मनातील आमदार कसा असावा? प्रत्येक मोठ्या कार्यकर्त्यांची मतं या ठिकाणी जाणून घेतली जातात, परंतु सर्वसामान्य शेतकरी आणि सर्व घटकांच्या मनामध्ये नक्की आमदार कसा असावा हा छोटासा प्रयत्न शिवने प्राईमच्या वतीनं आपण करत आहोत. आपण आता आहोत साकोरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या गावामध्ये. काही शेतकरी वर्गातील मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत, चर्चा करणार आहोत की त्यांच्या मनातील आमदार कसा असावा. बाबा नमस्कार. नमस्कार. जुन्नर तालुक्यामध्ये जी विकास कामे झाली त्या विकास कामावर आपण खुश आहात का? खुश आहात. कोणी केले काम? राष्ट्रवादी काँग्रेस. अहो आमदार शरददादा सोनू नये असू द्या ना की त्याला काय काम करण्याची काय पद्धत नाही, काही नाही. कोणाला? शरददादा सोनवण्याला. पाणी जर फाडलं तर निम्म्या भागात येतो, निम्म्या भागातून पाणी खाली नाही. पण काय बाकीची गावं सगळी मराठ्यात उपाशी. परंतु जे रस्ते चांगल्या पद्धतीने झाले दर्जेदार हे आमदारांच्या काळात झाले असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं मत. कोण म्हणतो? चुकीचं सांगतात काही पण. रस्ते झाले ते सगळे काँग्रेसच्या काळात, राष्ट्रवादीच्या काळात झाले. आताच्या काळात काहीच नाही, एक रस्ता झालाय फक्त, बाकीचे कुठलाही रस्ता नाही, काही. मग आपल्या मनातला आमदार कसा असावा? आपल्या मनातला आमदार एकच राष्ट्रवादीचा असावा, शेतकऱ्यांच्या हिताचा असावा. का? कारण शेतकऱ्याचा काम घालून कष्ट करून सनी माल पिकवला, त्या मालाला बाजार नाही, काही नाही, कुठल्याच मालाला काही नाही. आणि हे सगळे भाजपचं सरकार लुटून खाणार सरकार. शेतकरी एक मिळाला तरी चालेल, 100 जगले तरी चालेल. सरकारवर नाराज आहात का? मग नाराज आहात. आपण प्रथमच बोललात की पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या नेत्याला आम्ही निवडून देणार आहोत. मग आशाताईंनी पाण्यासाठी संघर्ष केला शेतकऱ्यांसाठी, मग आपण आशाताईंना का ना मतदान करणार? आशाताईंना का नाही करणार? आम्ही पहिल्यापासून राष्ट्रवादीची माणसं असल्या कारणाने आम्ही अशा बैल काही ती शिवसेनेची माणसं हे पहिल्यापासून शिवसेनेत असलेली, त्याच्यामुळं आम्ही काही त्यांना करू शकत नाही. म्हणजे तुम्ही कुठल्या पक्षाचे नेते नाही, तुम्ही सामान्य व्यक्तिमत्व आहात. सामान्य व्यक्तिमत्व. म्हणजे सामान्य व्यक्तिमत्व असून तुम्ही राष्ट्रवादीला मानताय? राष्ट्रवादीला मानतो. परंतु राष्ट्रवादी व्यतिरिक्त या तालुक्याचा विकास करणारा कोणी उमेदवार आहे का? नाही. तालुक्याचा विकास करणारा एकच राष्ट्रवादी काँग्रेस, इतरांचं काम. परंतु जुन्नर तालुक्यामध्ये घराणेशाही लागू झाली का असा वाटते का आपल्याला? घराणेशाही जरी असली, काही जरी असलं तर त्यांच्यासारखे काम करणारा माणूसच नाही ना. नेता नाही तर करायचं कुठून? अतुल शेठ बेंके हेच उमेदवार का? अतुल शेठ बेंके हेच उमेदवार का? कारण अतुल शेठ जे कामं करतोय, त्यांची जी टीम काम करते, इतर लोक त्यांच्या खालची जे पदाधिकारी अधिकारी आहेत ते जे कामं करतात तशी कामं इतरांना जमत नाही. शरददादाला सुद्धा ते जमत नाही. शरददादा त्या पद्धतीने करीत नाही, ती त्यांची दावादावी हे त्याच्यामुळं काही ती जमत नाही त्यांना. अतुल बेंकेऐवजी जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुसरा उमेदवार असता तर बेंकेने त्यांना कौल दिला असता का? दिला असता ना का? ज्या जो पक्षी वरून तिकीट देईन तो त्यांना तिकीट दिल्यानंतर ते सगळी जनता त्याला प्रदान करणार. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.